अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलवरती क्लिक नक्की करा नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण तेरा आणि चौदा सप्टेंबरमधील सर्व चालवटामध्ये बघूयात आज आपण पुरस्कारावरती एक विशेष नजर टाकूयात आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलवरती क्लिक नक्की करा चला तर मग आपण बघूया तेरा आणि चौदा सप्टेंबर मध्ये संपूर्ण चालू घडामोडी तर बघा आपला पहिला प्रश्न आहे प्लॅस्टिक पॅक्ट लॉन्च करणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता आहे प्लॅस्टिक पॅक्ट ज्यांनी लॉन्च केला आहे आणि असं केलं आहे आपला भारतानं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे भारत भारतानं प्लास्टिक पॅक्ट लाँच केलं आहे आणि कोणत्या दोन संस्थेबरोबर मिळून केलेलं आहे असं प्रश्न विचारला तर सी आय आय ज्याला आपण कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन म्हणतो सी आय प्लस डब्ल्यू डब्ल्यू एफ वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड फॉर नेचर डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि सी आय आय बरोबर मिळून प्लास्टिक पँक्स यांनी लाँच केलं आहे भारतानं ओके आणि भारताचं एक लक्ष आहे सिंगल यूज प्लास्टिक फ्रीचं सिंगल यूज प्लास्टिक फ्री प्लास्टिक फ्रीचं एका लक्ष आहे किंवा एकल उत्पादन एक म्हणजे एकदा वापरून आपण सोडून देतो असे काही उत्पादन आहेत असे काही प्लास्टिक आहेत ज्यांचं फ्री करण्याचं लक्ष भारतानं ठेवलेलं आहे एक जुलै दोन हजार बावीसपर्यंत सिंगल यूज प्लास्टिक फ्रीचं लक्ष्य भारताचं एक जुलै दोन हजार बावीस आहे हे पण लक्षात ठेवा एक्स्ट्रा पॉईंट ओके आणि चीन ऑप्शनमध्ये बघा चीन आहे चीनची राजधानी बीजिंग आहे त्यानंतर इंडोनेशिया इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता आणि नवी राजधानी आहे ईस्ट कालिमंथन श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे ओके okay. आणि आणखीन एक सांगतो या ठिकाणी जे काही जीवाश्ममुक्त स्टील निर्माण करणारा पहिला देश कोणता आहे काय म्हणतो जीवाश्ममुक्त जिवाश्म जीवाश्ममुक्त स्टील स्टील लॉन्च करणारा किंवा निर्माण करणारा पहिला देश आहे स्वीडन स्वीडन हे जीवाश्ममुक्त स्टील निर्माण करणारा पहिला देश आहे त्यानंतर आहे सिम्बॅक्स युद्धाभ्यास सिंगापूर इंडिया Uh, ज्याला आपण मल्टी uh, लॅटरल uh, एक्सरसाइज म्हणतो बायलेटरल एक्सरसाईज सिम्बॅक्स कोणत्या दोन देशादरम्यान केला जातो तर ते आहे भारत आणि सिंगापूर सिम्बॅक्स आहे भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यानचा युद्धाभ्यास लक्षात ठेवा आणि हे दक्षिण चीन समुद्रात दोन आणि चार सप्टेंबर दरम्यान पार पडले आहे दक्षिण चीन चीन समुद्रामध्ये सिंगापूरची राजधानी सिंगापूर सिटी आहे हे पण लक्षात ठेवा त्यानंतर ऑनलाईन ओके आ, या ठिकाणी जे काही महत्त्वाचे युद्धाभ्यास आहेत ते यापूर्वी आपण या खूप वेळेस अभ्यास केलो आहोत चालू घायमो तुम्ही एकदा ओरलं करून ते सर्व व्हिडिओ एकदा युद्धाभ्यास पाहून घ्या त्यानंतर बघा ऑनलाईन स्टोअर आहे किसान स्टोअर आहे ऑनलाईन मंच एक कोणी लाँच केलं आहे खालीपैकी कोणी किसान स्टोअर ऑनलाईन मंच लाँच केला आहे तर हे आहे फेसबुकनं फेसबुक नाही ॲमेझॉन ना, इंडियानं लाँच केलं आहे ॲमेझॉन इंडिया लक्षात ठेवा किसान स्टोअर म्हणजे या ठिकाणी जे काही कृषी उत्पादन आहेत कृषी उपकरणे आहेत ते संपूर्णपणे या स्टोअरवरती मिळणार आहेत ओके आणि जे काही आपले ॲमेझॉन आहे ॲमेझॉन संस्था आहे ॲमेझॉनची स्थापना झाली होती एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ॲमेझॉनची स्थापना एकोणीशे चौऱ्याण्णव आहे लक्षात ठेवा एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि कोणी केली होती तर जेप बेजोस यांनी केले आहे म्हणजे याचे जे काही संस्थापक आहेत ते सध्या जेप बेजोस आहेत आणि सीईओ आहेत ॲमेझॉनचे सी ओ आहेत अँड डी सी ॲबे सध्याचे जे काय सी आहेत हो ते आहेत अँड डी जे सी डायरेक्ट प्रश्न याच्यावरती देखील विचारू शकतात आणि मुख्यालय याचं सी ए टाल आहे मुख्यालय शिकवतो विचारत आहेत अमेरिकेमध्ये आहे भारतातील पहिला त्यांचा डिजिटल केंद्र हा पण महत्त्वाचा आहे म्हणजे भारतातील पहिला डिजिटल केंद्र ॲमेझॉनचा कोठे आहे तर ते आहे चेन्नईमध्ये चेन्नईमध्ये भारतातील पहिला डिजिटल केंद्र आहे किसान स्टोअर ऑनलाईन मंच यांनी लॉन्च केलं आहे नुकतंच क्लिअर एवढं तरी किमान तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नुकतेच डुर अँड कपचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे आशिया खंडातील सर्वात जुनं सर्वात जुनं जे काही टुर्नामेंट आहे ते आहे डुरँड कप डुरँड कप हे याचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं कोलकाता या ठिकाणी कोलकातामध्ये करण्यात आलेलं आहे आणि ओके डुरँड कप हे सध्या जे काही उद्घाटन करण्यात आलं एकशे तीसावं हे एकशे तेसावं लक्षात ठेवा एकशे तेसावं याचं हे आहे क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आले एकशे तेसावं आणि सर्वात पहिल्यांदा ही स्पर्धा ड्युरँ्ट कप अट अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आयोजित करण्यात आलं होतं कुठं तर हिमाचल प्रदेशमध्ये सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी लाँच केले जा करण्यात आलेलं होतं डुरँड कप कसे संबंधित आहे तर ते आहे फुटबॉलशी संबंधित फुटबॉलशी संबंधित आहे डुरँड कप लक्षात ठेवा आणि फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा नु, नुकताच खेळाडू झालेला आहे रोनाल्डो रोनाल्डो यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा प्लेअर ठरलेला आहे ज्याने जवळपास एकशे अकरा गोल करून अली देही याचे रेकॉर्ड मिळला मोडलं आहे अली देहीचं रेकॉर्ड मोडलं आहे फुटबॉल खूप महत्त्वाचा आहे आपण आणखी थोडंसं बघत फुट फुटबॉलविषयी ओके दोन हजार अठराचा जो काही फिफा वर्ल्ड कप आहे दोन अठराचं म्हणतो मी दोन हजार अठराचा फिफा वर्ल्ड कप हे कुणी जिंकलं आहे हे जिंकलेलं आहे फ्रान्सनी फ्रान्सनी क्रोएशियाला चार धोन्या हरवून जिंकलं आणि लक्षात ठेवा फुटबॉल वर्ल्ड कप जे आहेत द दर चार वर्षे होतात म्हणजे दोन हजार अठराला फ्रान्सने जिंकलं क्रोएशिया उपविजेत आहे त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये होणार आहेत हे कुठं तर हे होणार आहेत कतारमध्ये कतारची कतार राजधानी दोहा या ठिकाणी होणार आहेत फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस आणि फिफाचं जे काही मुख्यालय ते स्वी झुरीच्या ठिकाणी आहे झुरीच्या या ठिकाणी आहे आणि सध्या याचे प्रमुख आहेत जियानी इन्फंटिनो कोपा अमेरिका कोपा अमेरिका हे दोन हजार एकवीसचा विजेता आहे अर्जेंटिना देश अर्जेंटिना हे कोपा अमेरिकेचा युरो युरो कपचा विजेता युरोकप युरोकपचा विजेता आहे इटली इटली आहे त्यानंतर आशिया खंडातील सर्वात जुने फुटबॉल टुर्नामेंट म्हणजेच ड्युरँड कप आहे ड्युरँड कप बायचुंग भुटिया आंतरराष्ट्रीय जे काही स्टेडियम आहे किंवा भुटिया फुटबॉल स्टेडियम आहे ते कुठे बनत आहे हे नामचीमध्ये बनत आहे बायचुंग भुटिया जे काही स्टेडियम आहे तो आहे नामचीमध्ये नामची आणि नामची आहे आपल्या सिक्कीममध्ये सिक्कीमध्ये पाचिंगभो आहे आपल्या भारताचे खूप महत्त्वाचे खेळाडू होते आणि फुटबॉल संबंधित हे तीन कप तरी किमान तुम्ही लक्षात ठेवाच एक आहे डोरांट कप संतोष ट्रॉफी आणि रोवर्स ट्रॉफी पेपरला डायरेक्ट प्रश्न असतो की संतोष ट्रॉफीचा संबंध कोणत्या खेळाशी आहे क्लिअर तर डुरँड कप संतोष ट्रॉफी आणि रोवर्स कप हे एवढं तरी किमान तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे कोपा अमेरिका विजेत आहे अर्जेंटिना उपविजेत आहे ब्राझील अर्जेंटिना याचा जो कॅप्टन आहे त्या टीमचा लिओनेल मेस्सी आहे आणि युरोप कप जिंकलेलं होतं इटली या देशाने त्यानंतर पुरस्कार बघूयात आपण एक बहलार कासव पुरस्कार बहलार खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे बहलार कासव पुरस्कार कासव संरक्षण पुरस्कार आहे हे खालीपे कोणाला भेटलेलं आहे हे भेटलेलं आहे ऑलिवूडले या कासवाच्या संरक्षणासाठी आणि हे व्यक्ती आहेत ते त्यांचं नाव आहे डॉक्टर शैलेंद्र सिंह डॉक्टर शैलेंद्र सिंह आणि बहलॅर पुरस्काराला आपण कासव संरक्षणातील नोबेल पुरस्कार असेही म्हणतो हे पण लक्षात ठेवा कासव संरक्षणासंबंधित जे काही नोबेल पुरस्कार आहे तो म्हणजे बहलर पुरस्कार आहे जो यंदा भेटलेला आहे ओडिसाचे व्यक्ती डॉक्टर शैलेंद्र सिंह यांना ओके आणि रीडले जे काही आहेत कासव रीडले कासव आहेत खूप आहे आहे महत्त्वाचे ओके ते कुठे मिळतात तर ओडिशामध्ये मिळतात ओडिशामध्ये मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये कुठे मिळतात तर वेळास वेळास रत्नागिरीमध्ये मिळतात ओडिशामध्ये आणि रिडले हे जे काही कासव आहेत त्यांच्या संरक्षणासाठी एक ऑपरेशन देखील चालवलं होतं ऑपरेशन ऑलिव्हिया ऑपरेशन ऑलिव्हिया हे जे आहे ते रिडले कासवांच्या संरक्षणासाठी आहे आणि ओडिशामधील एक बीच आहे लक्षात ठेवा गहिरमठ बीच गहिरमाथा किंवा गहिरमठ बीच या बीचवरती बरेच मोठ्या संख्येने हे अंडी घालण्यासाठी येतात रिडले कासव लक्षात ठेवा घहिरमठ बीच आणि भीतर आणि राष्ट्रीय उद्यान देखील ओडिशामध्ये आहे की शिमलीपाल राष्ट्रीय उद्यान देखील या ओडिशामध्ये आहे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आहेत सध्या आता आपण बघूयात जे काही महत्त्वाचे पुरस्कार होते ते संपूर्ण पुरस्कार होते एक रिव्हिजन म्हणून आपण एक नजर टाकूयात आता आपण बघूयात संपूर्ण महत्त्वाचे पुरस्कार जे दोन हजार वीस एकवीसमधील विचारले आहेत पेपरला आणि इथून पुढे देखील विचारतात प्रत्येक पेपरसाठी पुरस्कार महत्त्वाचे आहेत पुरस्कारावरती एका दुसरा प्रश्न सरास पेपरला विचारला असतो तर बघत आपण पहिला पुरस्कार आहे छत्तीसगड विरणी पुरस्कार छत्तीसगड विरणी पुरस्कार हे भेटलेलं आहे चांद यांना चांद ओके आणि हे द्युतीचांद कुठल्या राज्याचे आहेत तर हे आहेत ओडिशाचे ओडिशाचे हे धावक आहेत रनर आहेत लक्षात ठेवा दोनशे मीटर शंभर मीटर यांचा इव्हेंट आहे खूप महत्त्वाचं चांद लक्षात ठेवा छत्तीसगडची विरणी म्हणून यांना पुरस्कारिला आहे त्यानंतर आहेत ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार ऑलिम्पिक लॉरेल पुरस्कार हे टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसचं जे काही उद्घाटन झालं त्याच्यामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि हे कोणाला भेटलेलं आहे तर मोहम्मद युनुस यांना भेटले आहे मोहम्मद युनुस हे बांगलादेशचे आहेत मोहम्मद युनुस बांगलादेशचे महत्त्वाचे एक अर्थतत्तज्ञ आहेत आणि यांना नोबेल पुरस्कार देखील भेटलेला आहे मोहम्मद युनुस त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे भेटलेले आहे डेव्हिड डिओप यांना डेव्हिड डिओप यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या पुस्तकासाठी यांना भेटले आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डेव्हिड डिओफॅना आणि हे फ्रान्सचे व्यक्ती आहेत त्यानंतर अर्थ हिरोज पुरस्कार अर्थ हिरोज पुरस्कार भेटलेल्या सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला सातपुळा व्याघ्र प्रकल्प हे कुठं आहे तर हे मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेशमधील सातपुळा व्याघ्र प्रकल्प आहे त्या ठिकाणी त्यांना भेटलेला आहे वाघांच्या संरक्षणासाठीचा अर्थ हिरोज पुरस्कार अर्थ हिरोज पुरस्कार महाराष्ट्रामध्ये विचारलं तर महाराष्ट्रामध्ये एकूणच सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यानंतर लॅड लँड फॉर लाईफ पुरस्कार लँड फॉर लाईफ पुरस्कार हे भेटलेलं आहे राजस्थानचे व्यक्ती आहेत श्याम सुंदर जानी यांना श्याम सुंदर जानी यांना भेटला आहे लँड फॉर लाईफ अवॉर्ड जागतिक खाद्य पुरस्कार वर्ल्ड फूड पुरस्कार किंवा वर्ल्ड फूड प्राईज जर आपण म्हणतो दोन हजार एकवीसचा हे भेटलं आहे शकुंतला हरिकेसिंग तिलस्टेड यांना शकुंतला हरिक सिंग थिल स्टेट यांना भेटलेलं आहे जागतिक खाद्य पुरस्कार दोन हजार एकवीस त्यानंतर हे दोन महत्त्वाचे पुरस्कार आहेत ओके पुरस्कारांचं नाव आहे सरस्वती सन्मान दोन हजार एक वीस सरस्वती सन्मान दोन हजार वीस हे भेटले आहे शरण कुमार लिंबाळे यांना शरण कुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान दोन हजार वीस भेटले आहे आपलं पुस्तक सनातनसाठी पुस्तकाचं नाव आपण लक्षात ठेवा सनातन शरण कुमार लिंबाळे आणि शरण कुमार लिंबाळे यांचं आत्मचरित्र एक पुस्तक आहे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा अक्करमाशी नावाचं अक्कर मासी त्यानंतर आहे व्यास सन्मान व्यास सन्मान भेटले आहे प्रोफेसर शरद पगारे यांना शरद पगारे यांना भेटले आहे व्यास सन्मान व्यास सन्मान आणि आपली पुस्तकासाठी पाटलिपुत्र की सम्राज्दी पाटलिपुत्र की सम्राज्ञी या पुस्तकासाठी शरद पगारे यांना व्यास सन्मान भेटला आहे आणि सरस्वती सन्मान भेटले सनातन सनातनी या पुस्तकासाठी शरण कुमार लिंबाळे यांना आणि सरस्वती सन्मान व व्यास सन्मान या दोन्ही पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव झालेली होती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ओके आणि के के बिर्ला फाउंडेशनकडून दिला जातो त्यानंतर आहे महत्त्वाचा एकावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हे आहे म त्यामुळे लक्षात ठेवा लेटेस्ट रजनीकांत यांना भेटला आहे रजनीकांत यांना लेटेस्ट एक्कावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला आहे आणि हे पन्नासावा भेटलेलं होतं कुणाला तर अमिताभ बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना पन्नासावा पुरस्कार भेटला होता एकावन्नावं भेटलेलं आहे रजनीकांत यांना आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणसत्तरला एकोणीसशे एकोणसत्तरला सर्वात पहिल्यांदा हे देविका राणी यांना भेटलेलं आहे त्यानंतर पंचावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार पंचावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला, भेटलेला अक्यत्तम अच्युतन जे काही मल्याळी कवी आहेत किंवा लेख लेखक आहेत मल्याळ आहेत मल्याळ भाषेमध्ये लिहितात ले, ले, हे पंचावन्न ज्ञानपीठ पुरस्कार यांना भेटलेला आहे अक्यत्तम अच्युतन अंबुदे यांना आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता जी शंकर कुरूप यांना जी शंकर कुरूप आणि महाराष्ट्राचे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते येयतीसाठी वी स खांडेकर स खांडेकर एकोणीस चौऱ्याहत्तर त्यानंतर फुकोका ग्रँड पुरस्कार फुकोका ग्रँड पुरस्कार हे जपानकडून देण्यात येतो जपानकडून आणि हे भेटलेले आहे पत्रकार पी साईनाथ यांना पी साईनाथ त्यानंतर मिस युनिव्हर्स दोन हजार एकवीस मिस युनिव्हर्स दोन हजार एकवीसचे आहेत विजेते अँड्रिया मेझा अँड्रिया मेझा जे मेक्सिकोचे आहेत मेक्सिको या देशाचे आहेत अँड्रिया मेझा लक्षात ठेवा मिस युनिव्हर्स दोन हजार एकवीस मराठी भाषेसाठी अंतिम ओके मराठी भाषेसाठी साहित्य पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी कोणाला भेटले आहेत तर नंदा खरे यांना भेटला आहे नंदा खरे यांची कादंबरी आहे उद्या नावाचं उद्या कादंबरी आहे नंदा खरे यांचं मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार त्यानंतर हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार हे भेटलं अनामिकासाठी अनामिका यांना अनामिका हिंदी भाषेसाठी ठेवा हिंदी भाषेसाठी आणि ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीस हे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे मॅड लँड ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे मॅड लँड आणि ऑस्कर पुरस्कारामध्ये जे काही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आहे हे भेटले क्लोज शाहू यांना क्लोज शाहू ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक त्यानंतर ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण आहे तर ते आहेत फ्रान्सिस मॅकडोनमंड सर्व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहेत फॅन फ्रान्सिस मॅकडोनमंड लक्षात ठेवा आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहेत ऑस्करमध्ये तर ते आहेत अँथोनी हॉपकिन्स अँथोनी हॉपकिन हे चारच पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचे तर ऑस्कर पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट लँड सर्वोत्कृष्ट अभिनेता अँथोनी हॉपकिन्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फ्रान्सिस मॅक्डोनाल्ड आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्लोज शाओ त्यानंतर गांधी संतता पुरस्कार हे एकाच वर्षी दोन्ही पुरस्कार दोन हजार एकोणीसचे देखील आणि दोन हजार वीसचे देखील देण्यात आलं लक्षात ठेवा दोन हजार एकोणीसचे पण लक्षात ठेवा तुम्ही गांधी संतता पुरस्कार दोन हजार एकोणीसचे भेटलेलं आहे ओमानचे आहे ते ॲक्च्युली ओमानचे राजे होते सुलतान कबूस बिन अल सईद यांना सुलतान कबूस बिन अल सईद त्यानंतर दोन हजार वीसचं तर अत्यंत महत्त्वाचं आहे दोन हजार वीसचं भेटलेलं आहे शेख मुजिबुर रहमान यांना शेख मुजीबुर रहमान जे बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत बांगलादेशचे राष्ट्रपिता आहेत आणि शेख हसीना यांचे वडील देखील आहेत जे सध्या बांगलादेशचे पंतप्रधान आहेत शेख हसीना यांचे वडील म्हणजेच शेख मुजबूर रहमान त्यानंतर आणि यांची दोन हजार वीसमध्ये शंभरावे जयंती देखील आहे लक्ष ठेवा त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीस आशा भोसले यांना भेटला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव झालेली होती ओके आणि पु ल देशपांडे हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पहिले विजेते आहेत तर महाराष्ट्रभूषण मिळवणारी पहिली महिला कोण आहे तर विचारलं तर लता मंगेशकर महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे पहिले विजेते आहेत लता लता मंगेशकर आणि आशा भोसले हे लक्षात ठेवा आता सध्याचे आहेत त्यानंतर राजा भूमी बोल मुर्दा दिवस पुरस्कार दोन हजार वीस राजा मृदा दिवस पुरस्कार दोन हजार वीस हे भेटले आहे भारताची एक महत्त्वाची संस्था इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे आय सी ई आर भारतीय कृषी संशोधन परिषद याला इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांना भेटला आहे राजा बोल मृदा दिवस पुरस्कार आणि मृदा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला असतं मृदा दिवस आणि पुढचा प्रश्न विटली अवॉर्ड विटली अवॉर्डला आपण ग्रीन ऑस्कर असेही म्हणतो आपण ग्रीन ऑस्कर पुरस्कार म्हणजेच विठली अवॉर्ड आणि हे भेटलेलं आहे नागालँडचे व्यक्ती आहेत नुकलू फोम नुक्लू फोम यांना भेटले आहे अवॉर्ड दोन हजार एकवीस अमूर फाल्कन या पक्ष्यांचं संरक्षणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर आहे रुडॉल्फ सिंडलर रुडॉल्फ सिंडलर पुरस्कार दोन हजार एकवीस डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी यांना भेटला आहे आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार ज्याला आपण काय म्हणतो एशिया एन्व्हायरमेंटल एन्फोर्समेंट अवॉर्ड म्हणतो हे भेटले आहे ओडिशाचे व्यक्ती आहेत ओडिसाचे व्यक्ती आहेत सस्मिता लंका सस्मिता लंका यांना भेटले आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार तुम्ही इंग्लिशमध्ये दे देखील नावं लक्षात ठेवा एशिया एन्व्हायरमेंटल एन्फोर्समेंट अवॉर्ड टेम्पलटन पुरस्कार हे भेटले जैन गुडाल यांना पुरस्कार जैन गुडाल यांना भेटला आहे त्यानंतर कलिंगरत्न अवॉर्ड कलिंगरत्न अवॉर्ड हे भेटले आहे विश्वभूषण हरिचंदन जे आंध्र प्रदेशचे सध्या राज्यपाल आहेत आंध्र प्रदेश सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर विश्वभूषण हरिचंदन आहेत तर अशा प्रकारे आपण संपूर्णपणे आजच्या आपल्या चालू घडामोडी आपण कवर केलो आहोत हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलीला बेलकॉन ते क्लिक नक्की करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर मग रोज अशाच प्रकारचे चालू घडामोडीसह इतर जी केची व्हिडिओ पण आपण पाहत राहूयात पुढे व्हिडिओत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पाहत राहा अनुभव स्टडी मराठी